त्याच्यामध्ये की बाबासाहेबांनी एक ऍक्शन केली, पण त्याच्याच बरोबर त्यांनी दुसरी ऍक्शन केली, आणि ती म्हणजे की इथे धर्म स्वातंत्र्य, तुम्हाला ज्याला मानायचं आहे त्याला माना, ज्या विचारसरणीला मानायचं आहे त्या विचारसरणीला, ज्या विभूती पूजा करायची असेल त्या तुम्ही असं करा, याच्यावर ती मुभा सुद्धा दिली. कोरोनामध्ये ती मुभा मारल्या जाते. आमचं असं म्हणणं असं की एका बाजूला मूर्ती पूजक पण आहेत, दुसऱ्या बाजूला मूर्तींना मानणारे पण, दोघांनी एकमेकांचा आदर ठेवतो. आणि दुर्दैवाने म्हणे इथला असतं की जे काही मूर्ती पूजन करणारा असतं जो काही वर्ग होता त्याचं नेतृत्व धार्मिक संघटनांकडे होतं. या धार्मिक संघटना एकंदरीत मी असायला पाहतोय की त्यांनाच एक वर्चस्व निर्माण करायचं आहे, दाबायचं आहे, आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे असं संपवायचं. इथे व्यक्ती स्वातंत्र्य राहिलं पाहिजे ही कुठल्याही राजकीय पक्षाची भूमिका असते. आणि ज्यावेळेस वारकरी सेनेने असणारं नाही आम्हाला असणारं पंढरपूरचं असणारं मंदिर खुलं झालं पाहिजे, भूमिका घेतली आणि आमचा हा जो अधिकार आहे तो शाबूत राहिला पाहिजे. आम्ही म्हटलं आम्ही तुमच्या बरोबर आहोत. धन्यवाद. साहेब मला सांगा की आज पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे पंढरपूरमध्ये, मोठी फौज तयार केली आहे, तुमचं आंदोलन होऊन अशा पद्धतीचा प्लॅन आहे, काय तुमची भूमिका बोल? नाही आम्ही शांततेने करत असल्यामुळे पोलिसांनी कितीही बंदोबस्त केला असता आणि तरी शांततेच्या आंदोलनाला पोलिसांना सहकार्य करावंच लागतं आणि पोलीस सहकार्य करतील असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही मंदिराच्या दरवाजापर्यंत तरी ॲटलिस्ट जाऊ. सर मला सांगा इकडे सगळ्या म्हणजे जिम उघडायचा प्रयत्न करतात, जे जिथून इन्कम होतं सरकारला ते सगळे उद्योग सुरू करतात, पण मंदिरामध्ये प्रवेश नाकारायचं कारण काय वाटतं तुम्हाला? मी असं म्हणेन की सल्लागार जे काही या सरकारला पाहिजे होते ते सल्लागार नाही आहेत असं मी त्या ठिकाणी, आणि त्याच्यामुळे मी हॉस्पिटल्स ओपन करत नाही, हॉस्पिटल ओपन करताय, दारूची दुकानं ओपन करताय, व्यापार तुम्ही असं ओपन करताय, एस टी तुम्ही ओपन केली आहे, त्याच्यावरनं तुम्हाला अनुभव आला पाहिजे की कोरोना आता काही तेवढा इफेक्टिव्ह राहिला नाही जेवढा तो असणारा जानेवारी फेब्रुवारीमध्ये असेल असं. तेव्हा मंदिरांमधलं सुद्धा एक अर्थव्यवस्था आहे, नाही अशी नाही. भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश दिला तो बाहेरून येतो आणि अर्धी व्यवस्था म्हणजे पंढरपूर शहरातली व्यवस्था मी असं म्हणेन की त्या मंदिरावरतीच चालते आणि त्याचं इन्कम शासनाला येईल. तेव्हा शासनाने याचा विचार करून भाविकांचं फार अंतर बघू नये एवढीच माहिती त्यांना दिली. सर मला आणखी महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आता लोकांमध्ये चर्चा हा कोरोना एक भाऊ करत आहे, केंद्र सरकार पण करत आहे, राज्य सरकार पण. माझं तर पहिल्यापासून आरोप होता की हा भाऊ आहे, हा फार मोठा फ्रॉड आहे, केंद्र शासनाचा फ्रॉड आहे आणि केंद्र शासनाचा फ्रॉड असल्यामुळे राज्य शासन त्याच्यामध्ये उडले. एकूणच सरकारला असं वाटतंय का की जी जनता एखाद्या स्वतः पार उभारलेली आहे किंवा आर्थिक मजबूत होते आहे अशा वेळेस हा कोरोनाचा एक प्रकोप दाखवून एकंदरीत सगळ्या जनतेला आर्थिक नाडी बंद करून ताब्यात घ्यायचं असं काय वाटतं? मला दिसतंय त्याच्यामध्ये खेळ दिसतोय मला की तुम्ही कारखानदारांना 2 लाख कोटी देताय पण त्या कारखानदारामध्ये आलुतेदार बनुतेदार तुम्हाला कुठे दिसत नाही की तो सगळ्यात मोठा आपला कारागीर वर्ग आहे. तेव्हा माझी महाराष्ट्र शासनाला ही मागणी आहे की केंद्राने कारखान्याचं बघितलं पण महाराष्ट्र शासनाने इथल्या आलुतेदार बालुतेदाराचं बघितलं पाहिजे आणि प्रत्येकाला जो रजिस्टर आहे कलेक्टरकडे आलुतेदार बालुतेदारापैकी त्याला किमान 25,000 रुपये तरी त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करावी. फार फार तर त्याला अनुदान शासन म्हणत नसेल
तर तुम्ही त्यांना म्हणा लॉंग टर्म कर्ज आहे, 5 वर्षानंतर 7 वर्षानंतर परिस्थिती बदलल्यानंतर तुम्हाला सरळ परतफेड करावी लागेल. हे केल्याशिवाय महाराष्ट्राची अर्थव्यवस्था स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते.